आपचे मनपूर्वक स्वागत करते। मित्रों हो बैचलर ऑफ फैशन डिजाइनिंग या शाखेते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या फर्स्ट ईयर म्हणजे फर्स्ट सेमचा सिलेबस यापूर्वी आपण बघितलेला आहे। फर्स्ट सेमचा जर विचार केला तर त्यातील एकूण सब्जेक्ट पैकी जो एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे म्हणजे मार्किंग नुसार जर गेलं तर 150 मार्कासाठी जो सब्जेक्ट दिला आहे तो सब्जेक्ट म्हणजे टेक्सटाईल सायन्स वस्त्रशास्त्र विज्ञान। विद्यार्थ्यांनो यापूर्वी झालेल्या व्हिडिओज मध्ये आपण वस्त्रशास्त्र विज्ञान म्हणजे टेक्सटाईल सायन्स म्हणजे काय आणि या विषयातील एकूण 4 युनिट या 4 युनिट मध्ये काय दिले आहे त्याचं सविस्तर स्पष्टीकरण या अगोदर आपण केलेलं आहे, म्हणजे सिलेबस या अगोदर आपण समजून घेतला आहे। तेव्हा त्या सिलेबस नुसार जर जातो म्हटलं तर पहिला युनिट म्हणजे 1.1 आज आपण या ठिकाणी शिकून घेणार आहोत। त्या दिवशी मी बोललो की पहिला युनिट हा वस्त्रावर आधारित नसून वस्त्र कशापासून बनते तर तंतूपासून बनते आणि पहिला युनिट हा आधारित आहे तंतूवर, दुसरा युनिट धाग्यावर, तिसरा वस्त्रावर म्हणजे तयार झालेल्या कापडावर आणि चौथा कापडावर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियेवर आधारित आहे। तेव्हा पहिल्या युनिटचा विचार केला असता मी अजून एकदा सांगतो की पहिला युनिट हा पूर्णपणे तंतूवर आधारित आहे। आता प्रश्न असेल की नक्की तंतू म्हणजे काय? विद्यार्थ्यांना आपल्याला माहित आहे की कुठलाही एखादी ड्रेस शिवायचं असेल तर ड्रेस कंपनीमध्ये कसा तयार होतो तर धाग्यापासून कापड तयार होतो आणि धाग्यापासून कापड तयार होतो, पण धागा कशापासून तयार होतो तर तंतूपासून। उदाहरणार्थ सुती कापडचा जर विचार केला तर सुती कापड तयार होतो सुतापासून आणि ते सुती सूत तयार होते कापसापासून, म्हणजेच कापसाला तुम्ही तंतू म्हणू शकता। तर विद्यार्थ्यांनो याच तंतूचा अभ्यास आपण करणार आहोत। तंतूला इंग्लिश मध्ये फायबर आणि हिंदी मध्ये रेशे किंवा तंतू असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर तंतू म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या की वस्त्र बनावटी किंवा धागा बनवण्यासाठी कंपनीमध्ये ज्या कच्च्या मालाचा ज्या मटेरियलचा वापर केला जातो त्याला तंतू असे म्हणतात। उदाहरणार्थ सुती धागा बनवण्यासाठी कापसाचा वापर केला जातो, पॉलिस्टरचा धागा बनवण्यासाठी पॉलिस्टरचा वापर केला जातो, रेशमचा धागा बनवण्यासाठी रेशमी तंतूचा वापर केला जातो। तर हे नक्की तंतू म्हणजे काय ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो प्रस्तावनेत जर विचार केला, प्रस्तावनेचा जर विचार केला तर असं म्हटलं जाते, संत तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजेच फळ बी जेवढी शुद्ध असेल, बी जेवढी चांगली असेल तेवढं फळ सुद्धा चांगलं असते। याचाच अर्थ वस्त्रशास्त्राच्या दृष्टिकोनाने जर केला तर कापड किती चांगला आहे याची ओढ त्या धाग्यावरून होते आणि धागा किती चांगला आहे हे जर पाहायचं असेल तर त्याची ओढ त्या तंतूवरून होते, म्हणजे तंतू जेवढा चांगला तेवढा धागा चांगला आणि पुढे तेवढा कापड चांगला, म्हणजेच चांगला कापड तयार करण्यासाठी तंतू हा चांगला असणं अतिशय आवश्यक आहे। म्हणजेच तयार होणारा कापड किती चांगला होईल या सार अभ्यास किंवा हा सार स्पष्टीकरण किंवा हे सार जे आहे म्हणजे तंतूचं वस्त्राचं पुढे जाऊन जे काही आहे ते सगळं कशावर आधारित आहे तर तंतूवर आधारित आहे, म्हणून या ठिकाणी तंतूची ओळख करून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे। ही झाली प्रस्तावना। आता जर विचार केला की तंतूची व्याख्या काय, तंतूची व्याख्या कशी करायची, जर मी तुम्हाला म्हटलं की तंतूची व्याख्या करा तर तुम्ही काय म्हणाल? धागा बनवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो ते म्हणजे तंतू, किंवा सुती धागा बनवण्यासाठी कापसाचा वापर केला जातो म्हणजे कापूस म्हणजे तंतू। पण वस्त्रशास्त्राचा विचार जर केला किंवा टेक्सटाईल सायन्सच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर तंतूची व्याख्या अशी केली जाते, वस्त्र उद्योगात वापरल्या जाणारा कच्च्या मालातील मूलभूत एकक म्हणजे तंतू होय। म्हणजे वस्त्र उद्योग, उद्योग म्हणजे जिथं वस्त्राची निर्मिती होते असा उद्योग, वस्त्र उद्योगात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालातील, म्हणजे वस्त्र उद्योगात फक्त तंतू वापरला, फक्त कापूस वापरला म्हणजे धागा तयार झाला का? नाही, वस्त्र उद्योगात इतरही गोष्टी वापरल्या जाते, पण या सगळ्या गोष्टी बरोबर सगळ्यात महत्वाचं पार्ट किंवा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तंतू। तंतू नसेल तर धागा तयार होणार नाही, धागा नसेल तर कापड तयार होणार नाही आणि कापड तयार नसेल तर ड्रेस तयार होणार नाही, म्हणून सगळ्यात महत्वाचा घटक आहे तंतू। म्हणून या ठिकाणी म्हटलंय मूलभूत एकक म्हणजे महत्वाचा एकक म्हणजे तंतू होय। वस्त्र उद्योगात
वापरला जाणारा कच्चा मालातील मूलभूत एकक म्हणजेच तंतू होय. म्हणजे सरसरळ असं म्हणता येईल की वस्त्र उद्योगामध्ये धागा बनवण्यासाठी जो अतिशय महत्त्वाचा घटक वापरला जातो तो महत्त्वाचा घटक म्हणजे तंतू होय. हे झालं तंतूची व्याख्या आणि प्रस्ताव. पण जर असा प्रश्न आला की अरे तंतू आले कुठून, आज तुम्हाला माहित आहे कापसाचं काप जर म्हटलं कॉटन तंतू किंवा सुती तंतू, सुती तंतू कुठून भेटते, निसर्गातून भेटते. आपण शेतात झाड लावतो त्याच्यापासून कापसाच्या बोंडापासून कापूस भेटते, हे झालं सुती तंतूचं. पण जर टेक्सटाईल नुसार विचार करतो म्हटलं तर या प्रत्येक तंतूला एक हिस्ट्री आहे, प्रत्येक तंतूचा इतिहास आहे आणि प्रत्येक तंतू हा त्याच्या उगम स्थानानुसार म्हणजे जन्मानुसार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, हे झालं इथं म्हटलं आहे 1.1 फायबर्स म्हणजे तंतूबद्दल आता मी तुम्हाला बोललो. डेफिनेशन आपण बघितली आहे तंतूची व्याख्या. आणि पुढे 1.1 मध्ये म्हटलं आहे क्लासिफिकेशन ऑफ फायबर म्हणजेच तंतूचे वर्गीकरण करा किंवा तंतूची फोड आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. याला म्हटलंय क्लासिफिकेशन ऑफ फायबर म्हणजेच तंतूचे वर्गीकरण. तर तंतूचे वर्गीकरण नुसार जर विचार केला, मी बोर्डवर तंतूच्या वर्गीकरणाचा फ्लोचार्ट काढलेला आहे, याचा एक साधा तक्ता काढला आहे. हा जर तक्ता तुम्ही बघितला, याचं जर चांगलं निरीक्षण करून बघितलं तर या तंतूच्या वर्गीकरणात किंवा या तक्त्यामध्येच प्रत्येक तंतू कुठून आला, कसा आला हे सारं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तंतूचे वर्गीकरण असा प्रश्न 100% येईल, येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला असं म्हणता येईल की तंतूचे वर्गीकरण हे मुख्यतः दोन प्रकारात करता येते. ते दोन प्रकार म्हणजे एक आहे नैसर्गिक तंतू आणि दुसरा आहे मानवनिर्मित तंतू. म्हणजे तुम्ही फॅशन डिझाईनचे विद्यार्थी असताना जर तुम्हाला कोणी विचारलं अरे धाग्याचे किती प्रकार आहे, तंतूचे किती प्रकार आहे, असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं म्हणायचं नाही कापूस, ताग, लोकर, रेशम, नायलॉन, पॉलिस्टर, हे नाही. तुम्हाला सरळ उत्तर सांगता येईल की तंतूचे मुख्यतः दोनच प्रकार आहे आणि ते दोन प्रकार म्हणजे एक नैसर्गिक तंतू आणि दुसरं मानवनिर्मित तंतू. तंतूचे फक्त दोन प्रकार, नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबर. नॅचरल आणि मॅनमेड म्हणजे नैसर्गिक आणि मानव. आता जर याची व्याख्या करा म्हटलं तर करता येईल, अतिशय सोपी आहे. जे तंतू निसर्गातून भेटतात ते नैसर्गिक तंतू आणि जे तंतू मानव तयार करतात ते मानवनिर्मित तंतू. एवढी सोपी व्याख्या आहे. अशा वेळेस मी जर तुम्हाला म्हटलं अरे सांगा मग नैसर्गिक तंतू कोणते, साधी गोष्ट, नैसर्गिक तंतू कोणते जे निसर्गातून भेटतात ते नैसर्गिक, उदाहरण सांगा मला. कापूस कशात येईल, रेशम कशात येईल, नायलॉन कशात येईल, पॉलिस्टर कशात येईल, असे जर सगळे तंतू मी तुम्हाला दिले आणि म्हटलं की नैसर्गिक वेगळे काढा आणि मानवनिर्मित वेगळे काढा, तर नक्की तुम्हाला वेगळे काढता येईल. तर बघा या ठिकाणी नैसर्गिक तंतू परत तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आलं आहे. एक वनस्पती तंतू, प्राणी तंतू आणि तिसरं खनिज तंतू. वनस्पतीज म्हणजे निसर्गामधील वनस्पती झाडांपासून जे तंतू मिळते, जे तंतू झाडांपासून मिळते ते वनस्पती तंतू. जे तंतू प्राणी पक्षी जनावर यापासून मिळते ते प्राणी तंतू. आणि जे तंतू खडकापासून मिळते ते खनिज तंतू. असं परत नैसर्गिक तंतूमध्ये तीन वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा बघा वनस्पती तंतू, जे तंतू झाडांपासून किंवा वनस्पतीपासून मिळते ते वनस्पती तंतू. उदाहरणार्थ कापूस, ताग, जवस. कापूस सगळ्यांना माहीत आहे, ताग म्हणजे इंग्लिशमध्ये जूट आपण म्हणतो, जे पोता धान्याचे पोतं तयार करायसाठी जो कपडा वापरला जातो तो त्याला ताग म्हणतो आपण. परत जवस, जवसाचं तेल आपण ऐकलं आहे पण जवसाच्या तेलाचे बारीक झाड असते, त्या झाडापासून सुद्धा आपल्याला बारीक बारीक तंतू मिळते. म्हणजेच या व्यतिरिक्त अजून भरपूर आहे वनस्पती तंतू, पण जे महत्त्वाचे आहे ते मी आज या ठिकाणी घेतले आहे. म्हणजेच कापूस, ताग, जवस हे वनस्पती तंतू आहे कारण की ते झाडापासून मिळते. नंतर प्राणी तंतूचा जर विचार केला तर प्राणी तंतूमध्ये जे अतिशय महत्त्वाचे दोन तंतू आहेत ते आहे रेशम आणि लोकर. आपल्याला माहित आहे रेशमी तंतू जो तंतूची राणी म्हणून म्हटले जाते, ज्याला तंतूची राणी म्हणतो आपण, असा हा रेशमी तंतू. हा रेशमी तंतू आपल्याला किड्यांपासून भेटते, म्हणजे रेशमाचे किडे असते, हे किडे या रेशम तंतूची निर्मिती करतात. म्हणजे किडा प्राण्यामध्ये आला म्हणून ते प्राणी तंतू. पुढे म्हटलंय लोकर. आपल्याला माहित आहे की शेळी मेंढी यांचे जे केस असते त्या केसाला वेगळं करून काढून त्याच्यापासून लोकर तयार केलं जाते आणि हे लोकर सुद्धा आपल्याला मेंढीपासून मिळते, म्हणून याला प्राणी तंतू असं म्हटलं आहे.
पुढे जर गेलं नैसर्गिक तंतूमध्ये तिसरा आहे खनिज. खनिज खनिज म्हणजे समुद्राच्या अति आतमध्ये एक गोटा असतो, एक खनिज असते आणि त्या खनिजापासून सुद्धा एक धातू मिळतो, एक तंतू मिळतो ज्याचं नाव आहे ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस हा एकमेव असा तंतू आहे जो खनिज तंतूमध्ये येतो, जो नैसर्गिक तंतूमध्ये येतो. उदाहरणार्थ फायर ब्रिगेडवाल्यांचे जर तुम्ही कपडे बघितले असेल तर त्यांचे कपडे आगीत सुद्धा जळत नाही, कारण की ते अशा खनिजापासून तयार केलेले असते. हे झालं नैसर्गिक तंतूमध्ये तीन. आता निसर्गापासून भेटले म्हणून नैसर्गिक तंतू, पुढे जाऊ मानवनिर्मित तंतू. मानवनिर्मित तंतूचा जर विचार केला तर जे तंतू मानवाने आपल्या हाताने बनवले, आपल्या परिश्रमाने बनवले, आपल्या बुद्धीने बनवले, ते सगळे आले मानवनिर्मित तंतूमध्ये. उदाहरणार्थ नायलॉन, पॉलिस्टर, रेयॉन, हे सगळे तुम्ही ऐकले असेल. नायलॉन पॉलिस्टर नॉर्मली तुम्ही ऐकलंच असेल. नायलॉन तंतू ज्याला तुम्ही मच्छी जागा म्हणतो तो सुद्धा नायलॉन तंतूमध्ये येते. पॉलिस्टर तंतू हे सगळे तंतू जे आहे मानवनिर्मित. म्हणजे व्याख्या जर करायची झालं तर सरळ म्हणता येईल जे तंतू मानवाने बनवले आहे त्याला मानवनिर्मित तंतू असे म्हणतात. उदाहरणार्थ नायलॉन, पॉलिस्टर, रेयॉन. रेयॉन मध्ये आता विस्कोज रेयॉन, परत त्याच्या दोन तीन वेगवेगळे रेयॉन येईल, ते सगळे रेयॉन याच्यामध्ये मानवनिर्मित तंतूमध्ये मोडते. तर हे झालं विद्यार्थ्यांनो फायबर डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ फायबर. तर चला विद्यार्थ्यांनो तुम्हाला युनिट फर्स्ट मधले, परत पुढचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आमच्या अडवकेटी यादवधोटे महाविद्यालय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.